लातूर हा महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील एक महत्त्वाचा जिल्हा. हा जिल्हा बालाघाट पठारावर स्थित असून याची समुद्र सपाटीपासूनची उंची सुमारे 540 ते 638 मीटर उंच इतकी आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे 7157 चौरस किलोमीटर इतके आहे. लातूर जिल्ह्यात एकूण 10 तालुक्यांचा समावेश होतो, ज्यामध्ये लातूर शहर, अहमदपूर, उदगीर, औसा, चाकूर, देवणी, निलंगा, रेणापूर, शिरूर अनंतपाळ आणि जळकोट हे आहेत. या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या सुमारे 24,54,196 इतकी आहे. लातूर हे महाराष्ट्राच्या आंध्र प्रदेश आणि कर्नाटक सीमेवर असल्यामुळे त्यांच्यामध्ये अनेक परंपरा व रूढी यांची देवाणघेवाण झालेली आहे. येथील मुख्य पिके तृणधान्ये, तेलबिया, डाळी आणि द्राक्षे ही आहेत. या जिल्ह्यातून वाहणाऱ्या प्रमुख नद्यांमध्ये मांजरा, तेरणा, रीणा, मनार, तावरजा, तिरू आणि घरणी यांचा समावेश होतो. या जिल्ह्यात अनेक धार्मिक आणि पर्यटन स्थळे आहेत. चला तर पाहूयात. जगदंबा माता मंदिर गंजगोलाई. राष्ट्रकूटच्या कालखंडात गंजगोलाईचे जगदंबा मातेचे मंदिर बांधण्यात आले. तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिराचा एक भाग म्हणून हे ठिकाण ओळखले जाते. सुरत शावली दर्गा लातूर. सुरत शावली दर्गा लातूर शहराचा एक भाग असलेल्या पटेल चौक राम गल्ली येथे स्थित आहे. 1939 सुमारास मुस्लिम सुफी सैफ उल्ला शाह सरदार यांच्या स्मृत्यर्थ हा दर्गा बांधण्यात आला. दरवर्षी येथे 5 दिवसांचा उरुस असतो. सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर मंदिर लातूर. सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर मंदिर लातूर शहरापासून जवळजवळ 2 किलोमीटर स्थित आहे. येथे रामलिंगेश्वर, भूतेवार, केशवराज, प्रभू श्री राम, श्री दत्तात्रेय आदी देवांचे मंदिरे असून जे लातूर शहराच्या प्राचीन सांस्कृतिक परंपरेला जोडतात. श्री केशव बालाजी मंदिर औसा. श्री केशव बालाजी मंदिर हे लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यामध्ये असून याच परिसरात भगवान गणेश, भगवान शिव, भगवान विठ्ठल व देवी रुक्मिणी आणि श्री केशवानंद बापू अशी येथे 4 मंदिरे आहेत. श्री विराट हनुमान मंदिर. श्री विराट हनुमान मंदिर हे लातूर शहरामधील औसा रोडवरील परिवार हाऊसिंग सोसायटीमध्ये स्थित आहे. हे मंदिर एका सुंदर बागेच्या वातावरणामध्ये स्थित आहे. भुईकोट किल्ला औसा. हा किल्ला भुईकोट असल्यामुळे ऐतिहासिक काळात याला राजकीय महत्व होते. निजामशाहीच्या विरुद्ध आदिलशाही आणि मोगल यांच्यात इसवी सन 1635 मध्ये झालेल्या तहाच्या फरमान्यात औशाची नोंद आहे. मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धात धनाजी जाधव आणि मोगल सेनापती झुल्फिकार खान यांच्यात या भागात अनेक चकमकी झाल्या असा इतिहासात दाखला आढळतो. वृंदावन वॉटर पार्क चाकूर. लातूर शहरापासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर लातूर नांदेडच्या राज्य महामार्गावर चाकूर येथे स्थित आहे. हे एक करमणुकीसाठी प्रसिद्ध असलेले वॉटर पार्क आहे. याशिवाय येथे भगवान शंकराचे शिवमंदिर देखील आहे. उदगीर हत्ती बेट देवर्जन. लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यात मौजे हत्ती बेट नावाचं ठिकाण उदगीर शहराच्या पश्चिमेस 16 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. या हत्ती बेटाला पुरातन काळापासून महत्व प्राप्त झालेले आहे. या ठिकाणी पुरातन मंदिरांबरोबरच गुहा, कोरीव शिल्प मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळतात. हत्ती बेट देवर्जनाला प्रादेशिक पर्यटनाचा दर्जा मिळाला आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये रझाकारांविरुद्ध स्वातंत्र्य सैनिकांनी युद्ध करून शेवटपर्यंत हत्ती बेट रझाकारांना जिंकू दिलं नाही असा इतिहास इथं सांगितला जातो. हत्ती बेटावर दत्तांचं मंदिर आहे.
तसेच गंगाराम महाराजांची समाधी देखील आहे. लोकांच्या श्रद्धेचा भाग असलेल्या या ठिकाणाला आसपासच्या गावांतून तसेच शेजारच्या राज्यांतून मोठ्या प्रमाणात भाविक भेट देतात. खरोसा लेणी हे गाव लातूर निलंगा रस्त्यावर लातूर पासून 45 किलोमीटर अंतरावर आहे. गावाच्या पुढे रस्त्याला लागून असलेल्या छोट्या डोंगरावर 12 लेण्या आहेत. येथील कोरीव लेणी आणि शैलगृहे हे साधारण 6व्या शतकातील आहेत. ही लेणी जांभ्या दगडांमध्ये कोरलेली असून या दगडांच्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या नैसर्गिक झिजेने आणि लेण्यांबद्दल असलेल्या अनास्थेमुळे ही लेणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. भुईकोट किल्ला उदगीर. उदगीरचा किल्ला हा भुईकोट किल्ला आहे. किल्ल्यात उदागीर बाबांची समाधी आहे, त्यावरूनच गावाला उदगीर हे नाव पडले असे म्हटले जाते. उदगीर शहरावर सुमारे 800 वर्ष मुघलांचे राज्य होते. तसेच निजाम विरुद्ध मराठे ही लढाई झाली आणि त्यात सदाशिव भाऊंनी निजामांचा पराभव केला. उदागीर बाबा आणि उदगीरचा किल्ला यामुळे हे शहर प्रसिद्ध आहे. याशिवाय लातूर मधील अनेक ठिकाणे पर्यटकांना आकृष्ट करतात, ज्यामध्ये अष्टविनायक मंदिर, तोंडार येथील साईधाम, वडवळ येथील वनस्पती बेट, वडवळ येथीलच नागनाथ मंदिर, कान्हेर रोड वरील बुद्ध गार्डन आणि लातूर शहरातील नाना नानी पार्क. कैलासवासी केशवराव सोनवणे हे नवनिर्वाचित महाराष्ट्रातील लातूरचे पहिले आमदार होते. याशिवाय भूतपूर्व केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे लातूरचेच असून राज्यसभा सदस्य झाले होते. त्याचप्रमाणे भारताचे माजी गृहमंत्री श्री शिवराज पाटील हे देखील लातूरचेच आहेत. लातूरचे असंख्य विद्यार्थी मंडळाच्या परीक्षांत अमाप गुण मिळवतात. या लौकिक प्राप्त प्रकाराला महाराष्ट्रात लातूर पॅटर्न असे म्हणतात. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. महाराष्ट्र हेरिटेज, प्रत्येक पान इतिहासाचे.